महत्त्वाची अशी बातमी, पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी असल्यामुळे पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधानांचा ताफा हा अडवला गेलेला आहे. पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधानांचा हा ताफा अडवला गेला आहे. पंजाब दौऱ्यावर असताना सुरक्षेसंदर्भात त्रुटी आढळल्यामुळे हा ताफा अडवला गेलाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे दिल्लीतले प्रतिनिधी राम राजेश शिंदे यांच्याकडून. राम, काय या संदर्भात अधिक माहिती आहे? नियोजित दौरा रद्द करण्यात आलेला आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर होते आणि राज्य सरकारला माहिती सुद्धा देण्यात आली होती, परंतु पंतप्रधानांचं विमान लँड झाल्यानंतर तिथून ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता त्या ठिकाणी निघाले असतानाच रस्त्यामध्ये आंदोलन सुरू होतं किंवा पंतप्रधानांचा विरोध निषेध करण्यासाठी काही तिथे लोक थांबले होते आणि त्याच्यामुळेच त्यांचा जो कार्यक्रम आहे तो रद्द करावा लागलेला आहे. वातावरण सुद्धा त्या ठिकाणी खराब असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु अशा प्रकारे एक विरोध केला जात असल्यामुळं राज्य सरकारने पुरेपूर सुरक्षेची तयारी केली नाही का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांचा जो दौरा आहे तिथून रद्द करण्यात आलेला आहे. ते आता दिल्लीला निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत. आपण पाहताय की पंतप्रधानांचा नियोजित दौरा हा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब मधून पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झालेले आहेत. या संदर्भात ज्या त्रुटी राहिल्यात सुरक्षेच्या संदर्भात, रामराजे, या नक्की काय होत्या आणि याचा काही चर्चा करण्यात आली होती का? बिलकुल, पंतप्रधानांचा जेव्हा संपूर्ण कार्यक्रम ठरतो तेव्हा राज्य सरकारला विश्वासात घेतलं जातं, परंतु ज्यावेळेस पंतप्रधान निघाले तर त्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये एक मेजर त्यांना सिक्युरिटी लॅब जो आहे ते दिसून आलेला आहे. नॅशनल मार्टिर्स मेमोरियल या ठिकाणी ते निघाले होते आणि तेव्हा मात्र घोषणा त्याची सुरू झाली होती आणि मग वातावरण जे आहे ते खराब असल्यामुळं तिथून निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या सुरक्षा जे प्रमुख आहेत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं तक निघालेले आहेत. दुसरं एक मुद्दा सांगितलं की तिथे वातावरण सुद्धा खराब होतं आणि म्हणूनच पंतप्रधानांनी हा वापस येण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु हा जो सिक्युरिटी ब्रीच आहे, सुरक्षा व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे पंजाब सरकारने हाताळली नाही हा सुद्धा मुद्दा आता पुढे आलेला आहे. त्यामुळे आता यावर केंद्रीय गृह मंत्रालय हे सुद्धा सवाल करू शकतं राज्य सरकारला. दरम्यान या दौऱ्यासंदर्भात एक उल्लेख करताना तुम्ही म्हणालात की आंदोलनकर्ते असण्याची शक्यता होती. आंदोलनकर्ते कोण आहे या संदर्भात काही अधिक माहिती कळू शकली आहे का? कारण नुकतंच शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं. बिलकुल, शेतकऱ्यांचं सुद्धा आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस पंतप्रधान येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर मात्र काही लोकांनी इथे येऊन आंदोलन केली होती, परंतु ते कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते का इतर सामान्य जनता होती हे मात्र अद्याप कळलेलं नाहीये. परंतु आंदोलन जो आहे तो निषेध जो आहे तो करण्यात आला होता आणि ते एक कारण होतं आणि दुसरं म्हणजे की पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणावर तिथे पडत होता, त्यामुळे ही दोन कारणे आहेत. आणि मात्र आंदोलन हे गंभीर कारण आहे कारण याच्यामध्ये सिक्युरिटी लॅब जो आहे तो दिसून येतोय, कारण राज्य सरकारला सुद्धा कळवण्यात आलं होतं. तर राज्य सरकारने, पंजाब सरकारच्या पोलिसांनी योग्य ती काळजी का घेतली नाही हा सवाल निर्माण होतोय. बरोबर आहे रामराजे, तुम्ही जशी माहिती देताय की एकतर हवामान खराब होतं त्याचबरोबर आंदोलन करते देखील असण्याची शक्यता होती आणि ऐन भाषण म्हणजे जिकडे ज्या ठिकाणी दौरा आहे पंतप्रधानांचा त्या ठिकाणी जात असताना फ्लायओव्हरवर हा निर्णय घेण्यात आला की त्यांचा दौरा रद्द करण्यात आलाय. म्हणजे इतक्या प्रमाणात ही त्रुटी सुरक्षेमध्ये राहिल्याचं दिसतंय आणि त्यामुळे पंतप्रधानांचे प्रमुख ज्यावेळी सल्लागार असतात त्या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेतलाय की त्यांनी हा दौरा रद्द केलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौरा सोडून दिल्लीमध्ये पुन्हा एकदा परततायत. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या माहितीबद्दल.